नगर शहरातील ढवण वस्तीमध्ये बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी रुद्रवंश ढोल पथकाच्या निनादात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. वर्षभर आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील ढवण वस्ती येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. प्रारंभी रुद्रवंश ढोल पथकाच्या निनादात सजलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील सुवासिनी बैल जोड्यांचे औक्षण करून नैवेद्याचा घास भरवत होत्या. सायंकाळी नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पोळा फोडण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक शारदा ढवण, दिगंबर ढवण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार दिलीप गांधी यांनी बैल पोळा हा सण भारतीय कृषी संस्कृतीचा गाभा असल्याचं प्रतिपादन केलंय. एक असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा सण कोणता असतो तर तो पोळा असतो, बैल पोळा असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पोळे साजरे केले जातात. या पोळ्याच्या माध्यमातून बैलाला आज कामाला झुकलं जात नाही, बैलाला स्वच्छ आंघोळ घातली जाते, त्याला सजवलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. कारण हा काबाड कष्ट करतो आणि त्याच्यामुळे शेतामध्ये धान्य पिकायला मदत होते. म्हणून बळीराजाचं सगळ्यात आवडता प्राणी जर कोणता असेल तर तो बैल आहे. आणि बैल हा त्या शेतकरी परिवाराचं सर्वार्थानं जतन करतो, सर्वार्थानं त्या कुटुंबाला यशस्वी करतो, शेती यशस्वी करतो. आणि ही परंपरा ग्रामीण भागाबरोबर शहराला जोडलेला हा ग्रामीण भाग, याच्यामध्ये आमचे श्री दिगंबरजी धवण सौ धवण या जोडप्यानं आज बैलपोळा साजरा करण्यासाठी या परिसरातल्या सगळ्या नागरिकाला बोलून बैलपोळा कसा असतो, कसा साजरा करायचा, त्याचा आनंद कसा लुटायचा, आता बैलाला सजून दजून मारुतीच्या मंदिरात आपल्या गावाच्या ग्रामदैवताकडे घेऊन जातात आणि वाजत नाजत त्यांचा सन्मान केला जातो, ही आपली परंपरा आहे. साहेब आज दिगंबर ढवण यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. साहेबांनी बरोबर सांगितले त्या गोष्टी. आणि आज बळीराजाचा सण आहे, राजकीय सण नाही आहे. योग्य वेळ आले ते गोष्टी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन या गोष्टी नक्की सांगू. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.